गाडी घेऊन जाऊ चलता सोबत इकडे येऊ दे ना गाडीचा तिकडून तिकडे जा पहिल्या मंडळी हा झाला पतण्याचा पहिला दृश्य. आता क्रमांक दोन चा दृश्य पहा. बघा ना कुठं सर पण असतो काय सर पण बाबा म्हणलो ते शिक्षण दहावी पासून शिकवत झाली की आणखी काय करता शिकून तिला आणि शिकवत नाही तिला ना अजिबात. मुलीला शिकली आणि काय फायदा मुलीला शिकतात का कुठं बाबा ते बघा ना मला जिल्ह्यामध्ये पहिला क्रमांक आलाय नांदेड जिल्ह्यात. घर ये जा घरला भांडे मंडळात बघ जा. बघा मंडळी बघा आपल्या छत्तीसगड बाजारात बघितलं मंडळी मुलगी म्हटलं तिने चांगले गुण घेतले तिला जरी पहिला नंबर मिळवला तरी तिची वाहवा नाही आणि मुलानं छत्तीसगड घेतले माझा मुलगा आहे.
कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही, मुलीवर महिलांवर कोणत्याही प्रकारचा शारीरिक व मानसिक अत्याचार होत असल्यास त्याचा विरोध करीन। मुली व महिलांच्या प्रतिष्ठेस हानी पोहोचेल असे कोणतेही कृत्य करणार नाही। त्यांच्या हक्कांचा व प्रतिष्ठेचा आधार ठेवीन। जय हिंद। तुम्ही बाहेर थांबा। हो हो पाहुणं यावं इकडे। डॉक्टर साहेब चांगली बातमी आहे, आनंदाची बातमी आहे। वाटा जिलेबी काय मुलगी होणार आहे मला? नाही नाही मला मुलगा पाहिजे मुलगा। हे सगळं तुझ्यामुळे झाले। मुलगी काय करणार आहे जन्माला येऊन? मुलगा माझ्या वंशाचा दिवा वाढवेल। हे सगळं तुझ्यामुळे झाले। हट तुम्हाला शेजारच्या घरामध्ये आनंदीबाई जोशी हव्या। मग मी का नको? मग मी का नको? असं म्हटलं जात की मुलापेक्षा मुलगी बरी। ऐका ऐका पैशाला दोन बायका। आम्ही नांदेडचे राहणारे, प्रसिद्ध गोष्टी सांगणारे, आमच्या गोष्टी ऐकून तुमच्या आम्ही राष्ट्रीय सहा योजनेचे स्वयंसेवक आपल्या पुढे जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या पुढे सदा सादर करता पथनाट्य पथनाट्य। तर मंडळी या पथनाट्याचा पहिला श्री गणनायकम गजमुखम भोरेश्वरम सीतितम शुभमंगल सावधान। पोलीस दल हेल्पलाईनचे नंबर आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळणार आहे। या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर पोलीस दल आपल्यासाठी खूप कसोशीने आणि खूप निरोधस्तपणे आपल्या पाठीवर उभं राहील। नवरे नवऱ्यांना सांगितलं असेल आज कुठेतरी हॉटेलमध्ये चहा घ्या, तिकडे नाश्ता करा, पण आज सकाळी 6 वाजता सर्वांचं मी अभिनंदन करतो। थांबतो। जय हिंद जय महाराज। धन्यवाद सर या ठिकाणी। त्याचबरोबर आज आपल्या नगरीच्या प्रथम नागरिक धवलीताई मॅडम आज ज्यांचा विशेष करून म्हणजे आज त्यांचा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा मॅडम, त्याचबरोबर उपस्थित मंचावरील सर्व महिला भगिनी, माझे सर्व सहकारी अधिकारी, शहरातून विविध भागातून सर्वांचे कुटुंब प्रमुख पालकत्व या नात्याने साहेबांनी आदेश दिलाय की सर्व महिला भगिनींचा सन्मान अगोदर होईल। ज्यांचे विचार आपण ऐकणार आहोत त्या कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश स्वातीताई चव्हाण या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्यास उपस्थित आहेत। ज्यांचे विचार पण आपल्याला या ठिकाणी ऐकायचे सदस्यांच्या आज उपस्थित आपल्या जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री माननीय आमदार अशोकराव चव्हाण साहेब,
त्याचबरोबर मंचावर उपस्थित विधान परिषदेचे आमदार अमरजी राजूरकर साहेब, अंबर्डे साहेब, आमदार नांदेड शहर दक्षिण, त्याचबरोबर राज्याचे, त्याचबरोबर आज आपल्या नगरीच्या प्रथम नागरिक धवलीताई मॅडम, आज ज्यांचा विशेष करून म्हणजे आज त्यांचा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा मॅडम, त्याचबरोबर उपस्थित मंचावरील सर्व महिला भगिनी, माझे सर्व सहकारी अधिकारी, शहरातून विविध भागातून सदस्यांच्या आज उपस्थित आपल्या जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री माननीय आमदार अशोकराव चव्हाण साहेब, त्याचबरोबर मंचावर उपस्थित विधान परिषदेचे आमदार अमरजी राजूरकर साहेब, अंबर्डे साहेब, आमदार नांदेड शहर दक्षिण, त्याचबरोबर राज्याचे स्वागत, पत्रकार मित्रांचं स्वागत करतोय. आणि आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या पाठीमागची भूमिका विशद करण्यासाठी आणि प्रास्ताविकाच्या रूपाने दोन शब्द व्यक्त करण्यासाठी निमंत्रित करतोय जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय विजय कुमार मगर साहेबांना की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं, आयोजनाच्या पाठीमागची भूमिका विशद करावी. नांदेड शहर आणि नांदेड जिल्ह्यातील आमच्या सर्व जिल्हा महिला दक्षता समितीच्या सदस्य यांनी आज सर्वांचे कुटुंब प्रमुख पालकत्व या नात्याने साहेबांनी आदेश दिलाय की सर्व महिला भगिनींचा सन्मान अगोदर होईल. ज्यांचे विचार आपण ऐकणार आहोत त्या कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश स्वातीताई चव्हाण या ठिकाणी अवर्जून उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्यासाठी आहेत. ज्यांचे विचार पण आपल्याला या ठिकाणी ऐकायचे, त्यांना निरोगी सदृढ अशा प्रकारचं दीर्घायुष्य प्राप्त व्हावं आणि त्यांच्या समाजाची सेवा करावी. निश्चितच महिलांचा सन्मान झाला पाहिजे, गौरव झाला पाहिजे आणि त्यांना संधी दिली पाहिजे. महिला भगिनींना संधी मिळाल्या तर त्या स्वतःला शुद्ध करू शकतात. हा महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास आहे. राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्री, अहिल्या, रमाई, ताराबाई यासारख्या कर्तृत्व महिला त्या राज्याने आणि या देशाने दिलेल्या आहेत. आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस साजरा झालाय. साहेबांच्या भाषणाचे काही विद्यार्थी उभे आहेत, त्यांना विनंती आहे आपण सर्वांनी पेटोरमध्ये येऊन असं सभागृह अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण कार्यक्रम या ठिकाणी आटोपत घेणार आहोत. आदरणीय साहेबांच्या सुभक्ते ही सुरक्षा पेन आपण विद्यार्थ्यांना भेट देतोय. निश्चितच या पेनचा फायदा त्यांच्या स्वरूपामध्ये काही मनोगत आपण घेऊया. मी मंचावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री तसेच आपले पालकमंत्री चव्हाण साहेब, आमदार अमरराज, महाराष्ट्राचे लोकनेते, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके पालकमंत्री आदरणीय साहेब, आमदार महोदय, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, न्यायाधीश मॅडम आणि विशेष सर्व विद्यार्थिनींना सूचना आहे की या पेनचं वाटा आपल्या सर्वांना होणार आहे, त्यामुळे कृपया आपण सर्वांनी जागेवरती बसून घ्यायचंय. सर्व विद्यार्थिनींना ही सुरक्षा पेन त्यानंतर वाटली जाणार आहेत. पोलीस पार पाडतील. एखादा गुन्हा घडल्यावर तातडीने तो रजिस्टर झाला पाहिजे, ऍक्शन झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, कोर्टामध्ये चार्जशीट लवकर झाली पाहिजे, फाशी लवकर लागली पाहिजे. पॉस्कोसारखा एक कडक कायदा आपण आणलेला, याच्यापेक्षा जलद गतीने कसं करता येईल. गृहमंत्री परवाच त्या ठिकाणी आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये जाऊन आले आणि तिथे सुद्धा 20 दिवसाच्या आत हे सर्व कसं करता येईल अशा प्रकारचा कायदेशीर सल्ला स्वतः पाहून आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा काय वेगळं करता येईल हा प्रयत्न आमचा चालला. त्यामुळे कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका आपण स्वीकारलेली आहे.
आणि आधी पण होती परंतु त्याला विलंब होता कामा नये. आणि मी ज्याच्या वेळी एसटीपींना विचारतो चारशे झालं की नाही, पुढे काय झालं कोर्टामध्ये, विषय गेला की नाही, हे सगळे पुढचे विषय आहे. घडल्यानंतर घटना घडल्यानंतर पुढच्या विषय आहे. आणि त्यामधून निश्चितच आम्हा सर्व वाटतं की आरोपीला सक्त कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे. परवा सरळ पोलीस विभागाशी संपर्क साधता आला पाहिजे, संबंधित व्यक्तीला कॉन्टॅक्ट करता आलं पाहिजे आणि स्वतःची सुरक्षे बरोबरच आपल्याला तो सुरक्षा पेन या ठिकाणी वाटप करण्यात आलेला आहे. आम्हा सर्वांना त्यांनी पेन दिला, मी दोन पेन घेतले, माझ्या दोन मुलींकरता दोन पेन घेतलेली, मग त्यांना जाऊन मी देणार आहे. त्यामुळे मला नांदेड जिल्ह्यातील माझ्या इथल्या बसलेल्या सर्व महिला भगिनींना आश्वस्त करायचंय की खऱ्या अर्थाने तुमचं पालकत्व या ठिकाणी स्वीकारत असताना तू बिलकुल निर्भय होऊन काम करा, नांदेड जिल्ह्यामध्ये मुक्तपणे वावरा, आपल्या आयुष्यातलं उद्दिष्ट गाठण्याकरता भरपूर मेहनत करा. तुमची सुरक्षा ही माझी जिम्मेदारी आहे, तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. शासनाची जबाबदारी आहे, पोलीस दलाची जबाबदारी आहे आणि आपण झाली पाहिजे. जिल्ह्यातले अवैध धंदे तातडीने थांबले पाहिजेत आणि जिल्ह्यामध्ये चुकीच्या गोष्टी ज्या चाललेल्या जिकडे तिकडे ते जर आपण कडक कारवाई केली, आपण करत आहात, अधिक प्रयत्नांची गरज आहे. आणि म्हणून चांगल्या लोकांना पुढाकार देऊन त्या ठिकाणी आपण जर सामाजिक आपण चालेल तर मला वाटतं की याच्यावर बराचसा आळा घालण्याकरता खूप मदत होणार आहे. कारण अवैध मार्गाने मिळणारा पैसा आणि त्या पैशातून मग येणारे उद्योग हा त्यातला बेसिक सर्व विषय आहे. त्यामुळे याकरता सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. मी स्वाती चव्हाण यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण फॅमिली कोर्समध्ये काम करत आहात आणि त्या ठिकाणी कुटुंबाला एकत्रित आणण्याचं काम, वास्तविक डायव्होर्स लवकर देण्याच्या बाबतीमध्ये प्रकरण येतात, घरीमध्ये घरामध्ये कौटुंबिक काही प्रश्न असतात त्यासाठी आपल्याला काही लक्ष द्यावं लागतं आणि अशी सगळी प्रकरणं आपल्या फॅमिली कोर्समध्ये येतात. परंतु आपण पुढाकार घेऊन या कुटुंबातला वाद जो आहे तो मिटवून ते कुटुंब पुन्हा एकत्रितपणे कसं नांदेल हा प्रयत्न आपण करत आहात. त्याबद्दल मनपूर्वक मी आपलं अभिनंदन विशेष या ठिकाणी करतो की आपल्या प्रयत्नामुळे हे सर्व काम जिल्ह्यामध्ये होऊ लागलंय. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातल्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे आणि महिलांना पोषक वातावरण जिल्ह्यामध्ये राज्य निर्माण करणे सरकार कटिबद्ध आहे. आगामी काळात सुद्धा महिला संधी ज्या ज्या ठिकाणी देता येईल त्या त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात असो, आपण क्रीडा क्षेत्रामध्ये असो, नोकरी धंद्यामध्ये असो, उद्योग सुरू करण्याच्या बाबतीमध्ये असो आणि महिलांच्या पुढाकाराने ज्या ज्या बचत गटात उत्तम काम चाललं आहे आणि इथे अनेक ठिकाणी आपल्याला काम करण्याकरता महिलांना मुलींना विद्यार्थ्यांना आपण संधी नक्की देता येईल. आणि म्हणून मी या सर्व गोष्टीकरता जे काही करण्याची गरज आहे ते करण्याकरता निश्चितच मी आपल्या बरोबर आहे की वेळ सांगायला गरज नाही. आणि म्हणून मगाशी स्वातीने उल्लेख केला काही जोरदारपणे काही घोषणा देऊन या ठिकाणी आपलं या ठिकाणी मनोगताला विराम दिला. मला एवढंच म्हणायचं आहे त्यांच्याप्रमाणे मी सुद्धा माझे दोन शब्द पूर्ण करत असताना मला एवढंच सांगायचं आहे, जन्म द्यायला आई पाहिजे, जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे, जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे, गोष्टी सांगायला आजी पाहिजे, हट्ट पुरवायला मावशी पाहिजे, पुरणपोळी भरवायला मामी पाहिजे, आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे आणि हे सर्व करायच्या आधी एक मुलगी जगायला पाहिजे, ही त्याची भारताची धार आहे. आणि म्हणून या सगळ्या याच्यामध्ये आम्ही सर्व आपल्या बरोबर आहोत. पोलीस दला